नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिकर मराठी या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या अगोदर सामान्य ज्ञानाचं जे आपण एक पहिला भाग बघितला होता तो म्हणजे आपल्या नवी मुंबई शिपाईवरती दोन हजार तेवीसचा मी एक बनवला होता आता त्याचाच दुसरा भाग म्हणजे त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत हे भाग दोन मध्ये पाहणार करणार आहोत आपण अं झाला असं की आपण या दोन भागामध्ये केल्यामुळे कदाचित तुम्हाला म्हणजे व्हिडिओ शोधताना म्हणा किंवा असे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये मिळावेत यासाठी मी आता पुढचे जे येणार आहेत सामान्य ज्ञानाचे ते एकाच व्हिडीओमध्ये करेन जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडीओमध्ये पूर्ण जिल्ह्याची जे काही प्रश्न आले होते म्हणजे ती प्रश्नपत्रिका आणि त्याचे जे उत्तर आहेत ते तुम्हाला मिळून जातील हा प्रयत्न मी करेन नक्कीच आता दोन भागामध्ये गेले त्यामुळे हा पहिला एक जे नवी मुंबईचं गेलो होतं ते दोन भागामध्ये येणारे जे पुढचे असतील ते एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील चला सुरुवात करूया आपण आता सुरुवातीला आपण काय आहे तर टिक्कर मराठीचे आपले दोनशे प्लस रिझल्ट दोनशे प्लस म्हणजे दोनशे पेक्षाही अधिक आहेत हा आणि असेच पहिल्या धडाक्यात करणार टिक्कर मराठी यांनी पहिल्याच धडाक्यात केलेला आहे हा आपला ऍप आहे जो तुम्ही अजूनही जर केला नसेल तर नक्कीच करा आपल्या आप मोबाईलमध्ये डाऊनलोड आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण द्यायचा आहे आणि तो रिव्ह्यू तुम्ही गुगल प्ले स्टोरला जाऊन तिथे जे स्टार असतात की नाही असे या स्टारवर तुम्ही देऊ शकता आणि तिथे जे कमेंट्स येतं त्या कमेंट्स पाठवून पोस्ट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट जो आहे तो आपल्या ऑफिसच्या नंबरवर पाठवायला विसरू नका आता याने काय होणार आहे ऑफिसच्या नंबरवर तुम्ही पाठवलं तर रविवारी आपली जी मोफत टेस्ट होते ऍपमध्ये ती तुम्हाला देता येईल आणि त्याचं विश्लेषण रविवारी असतं हे विसरायचं नाही ओके चला आपलं लक्ष बॅच जी आहे ती बॅच क्रमांक आठ आहे दररोज लाईव्ह लेक्चर्स नुसार बेसिक पासून ऍडव्हान्स रेकॉर्डेड लेक्चर ई बुक डाऊट सेशन पन्नास प्लस ऑनलाईन एवढे सगळेच्या सगळं आणि दोनशे प्लस रिझल्ट नंतर यशस्वी रिझल्ट नंतर टिक्कर मराठीची पहिलीच बॅच आहे बॅच क्रमांक आठ का लक्षात दोन हजार पाचशे अशी फीज आहे लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं का लक्षात चला सुरुवात करूया आपल्या सुरुवातीला प्रश्न काय बरं इथे तुम्हाला दिसतोय संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव त्यांनी विचारलं होतं पेपरमध्ये माणिकराव बंडूजी इंगळे डेबूजी बंडूजी इंगळे डेबूजी झिंगराजी जानकोरकर जानोरकर आणि माणिकराव डेबूजी गाडगे त्याचं उत्तर काय योग्य पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्याचं उत्तर आहे यांचा जन्म कधी झाला तेवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी कधी झाला एकोण अठराशे शहात्तर अठराशे शहात्तर साली यांचा जन्म कधी झालेला आहे शेंडगाव आला का लक्षात ओके शेंडगाव तालुका दर्यापूर ओके शेंडगाव तालुका दर्यापूर या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे आणि कुठला येतो हा जिल्हा कुठला येतो जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवायचं ओके जन्म आणि जवळजवळ एकोणीसशे एकवीस हा पंढरपूरला त्यानंतर काय आहे एकोणीसशे बत्तीस नाशिकला नाईनटीन थर्टी टू अलग लक्षात एकोणीसशे एकवीस एकोणीसशे बत्तीस इथे नाशिकला या दोन्ही ठिकाणी सदावर्ता अलग लक्षात काय केलं होतं सदावर्त सदावर्त त्यांनी खोललं होतं आलं का लक्षात आणि जवळपास यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये श्री गाडगे बाबा मिशन एकोणीसशे बावन्न जे आहे याच्यामध्ये श्री गाडगे बाबा मिशन जे आहे याची काय केली होती सुरुवात केली होती काय केली होती सुरुवात हे लक्षात ठेवायचं ओके आणि याचा मृत्यू कधी झालाय एकोणीसशे छप्पन्नला एकोणीसशे छप्पन्न जे आहे नाईनटीन फिफ्टी सिक्स या त्यांचा काय झाला मृत्यू हे लक्षात ठेवायचं गाडगे बाबांचं हा चला पुढचा प्रश्न रिझर्व रिझर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे आपल्याला जो पर्याय शेवटचा दिसतोय पर्याय क्रमांक डी या दिवशी या सॉरी या वर्षी झालेली आहे ओके रिझर्व्ह बँक याचा ऍक्ट कुठला आला होता आरबीआय हा जो ऍक्ट आला होता हा एकोणीसशे चौतीस ला आला होता आणि स्थापना जी आहे ही स्थापना झाली होती याची एकोणीशे पस्तीस ला अलग लक्षात ओके आता संकल्पना काय होती तर ही संकल्पना आता स्थापना कधी झाली होती हा एक एप्रिल एक एप्रिल एकोणीशे पस्तीस ला स्थापना पण तुम्हाला माहिती आहे का ह्याच्याही अगोदर सतराशे एकाहत्तर मध्ये वॉरन हेस्टिंग जो आहे अलग लक्षात ओके मध्यवर्ती संकल्पनेची वॉरन हेस्टिंग जो आहे वॉरन हेस्टिंग याने मध्यवर्ती बँक असावी मध्यवर्ती बँक आला का लक्षात ही असावी म्हणून त्यांनी ही संकल्पना आणली होती हा ही संकल्पना आधी म्हणजे एकोणीस सतराशे एकाहत्तर मध्ये वॉरेन एस्टिंगने पहिल्यांदा मांडली होती आणि सतराशे बहात्तर मध्ये तो बंगालचा गव्हर्नर झाला आणि सतराशे त्र्याहत्तर मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बरोबर आहे तर त्यांनीही मांडली होती आता नंतरच्या काळात म्हणजे एकोणीसशे सव्वीस ला यंग हिल्टन जे आहे का लक्षात यांच्या शिफारशीनुसार हा तर याच्या मध्यवर्ती बँकेची संकल्पना आली मध्यवर्ती बँकेची ओके यंग हिल्टन आणि याच्यामध्ये काय कोण कोण असतात तर एक पूर्ण वेळ गव्हर्नर सध्याचे गव्हर्नर कोण आहेत गव्हर्नर एक पूर्ण वेळ पूर्ण वेळ हा तो किती असतो एक असतो का लक्षात त्यानंतर चार डेप्युटी गव्हर्नर आणि सोळा सदस्य चार डे दे, डेप्युटी गव्हर्नर आणि सोळा सदस्य असं एकंदरीत असतं अलग लक्षात सोळा काय आहेत सदस्य ओके आता आत्ताचे कितवे आहेत पंचवीसा शक्तिकांत दास शक्तिकांत दास जे आहेत हे सध्याचे आरबीआयचे काय आहेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास अलग लक्षात आणि पहिले कोण होते ओसबोन हा पहिले कोण होते ओसबोन स्मिथ हे पहिले गव्हर्नर ओर्सबोन हा ओर्सबोन स्मिथ हे पहिले गव्हर्नर ओसबोन स्मिथ हे लक्षात ठेवायचं पहिले पहिले गव्हर्नर कळलं पहिले गव्हर्नर विचारलं तर पहिले गव्हर्नर ओझबोन स्मिथ आणि त्याच्यानंतर पंचवीसावे सध्याचे शक्तिकांत दास हे लक्ष ठेवायचं चला पुढचा स्कर्वी हा रोग जो आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर स्कर्वी हा रोग जो आहे हा क जीवनसत्व म्हणजे सी विटॅमिन अलग लक्षात या सी विटॅमिन मुळे पर्याय क्रमांक सी अलग लक्षात आता लाल रक्त पेशी कमी होणं लाल रक्त पेशी या कमी होणं अलग लक्षात हा रक्तपक्ष रक्तपेशी हा लाल रक्तपेशी कमी होणं हिरड्यांचे आजार हिरडे जे आहेत ते दुखतात त्यानंतर हिरड्यांचा आजार यात होतो अलग लक्षात आणि त्याचबरोबर काय होतं तर याच्यामध्ये त्वचेतून रक्त सुद्धा रक्त येऊ शकतं त्वचेतून रक्त येणं हे स्कर्वी न होऊ शकतं मग यावर उपाय काय तर जास्तीत जास्त ज्यामध्ये सी विटॅमिन असतील ते सी विटॅमिन खाणं जसं लिंबू आहे संत्र आहे अशा पद्धतीने खात गेलं तर तो स्कर्वी हा रोग कमी कमी होत जातो आणि त्याला डॉक्टरांची ट्रीटमेंट अलग लक्षात चला पुढचा समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात तर यापैकी आपला जो पर्याय क्रमांक बी जो आहे ज्याला सोनार तंत्रज्ञान म्हणतात सोनार टेक्निक असं म्हटलं जातं आता सोनार जी समुद्राची खोली याला काय म्हणतात समुद्राची जी खोली आहे कशात मोजली जाते फॅदम मध्ये कशात मोजली जाते फॅदम हे लक्षात ठेवायचं फॅदम एक फॅदम आलं का लक्षात एक फॅदम म्हणजे काय एक फॅदम म्हणजे सहा फूट किती सहा फूट हे लक्षात ठेवायचं ओके इको सा द्वारे सोनार ज्या ध्वनि लहरी आहेत याच्यामध्ये ध्वनी लहरी सोडल्या जातात ध्वनी लहरी अलग लक्षात तर त्यांची काय आहेत ध्वनीलहरींची चार हजार आठशे चाळीस फूट अलग लक्षात ओके प्रति सेकंद असतं त्याचं प्रति सेकंद अलग लक्षात चार हजार चारशे ऐंशी सेकंद अलग लक्षात या वेगाने पा पाण्यात प्रवास करून समुद्राची खोली मोजतात सर्वात जास्त खोल विचारला तर पॅसिफिक समुद्र पॅसिफिक समुद्र जो आहे हा समुद्र सर्वात खोल आहे किती आहे खोल साधारणतः ॲव्हरेज काढलेला आहे तो साडेतीन किलोमीटर खोल आहे कळलं तर लक्षात ठेवायचं समुद्राची खोली फॅदम मध्ये मोजतात एक फॅदम म्हणजे सहा फूट आणि ध्वनी लहरी जे आहेत ते चार हजार आठशे चाळीस फूट सेकंदाने सोडल्या जातात आणि जेव्हा ते रिव्हर्स येतं त्यातनं ते कळतं की कि किती खोल गेलेला आहे समुद्र आहे का लक्षात चला पुढचा बघूया हो दर्पण हे पत्र जे आहे वृत्तपत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केलं तर यापैकी कोण आहेत पर्याय क्रमांक डी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेला आहे बरोबर आहे दर्पण आणि दिग्दर्शन दर्पण कधी काढलं अठराशे बत्तीस मध्ये आणि अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन दिग्दर्शन जे आहे ते अठराशे चाळीस मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेलं आहे आणि यांचा जन्मदिवस जो आहे जन्म दिवस हा जन्मदिवस काय आहे तर सहा जानेवारी तर सहा जानेवारी हा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात पत्रकार दिवस म्हणून कोणती तारीख तर यांच्या जन्माची सहा जानेवारी हे लक्षात ठेवायचं बाळशास्त्री जांभेकर केसरी आणि मराठा तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे कोणाचं लोकमान्य टिळक हा बरोबर की नाही चला पुढे जाऊया ही आपली लक्ष बॅच आहे इथे तुम्हाला सगळे फीचर्स दिसत आहेत भरपूर सारे फीचर्स एवढ्या कमी पैशामध्ये म्हणजे पै कमी मध्ये आणि तेही बघा एक वर्षापर्यंत रेकॉर्डेड मिळतंय अमर्यादित वेळेत त्याचबरोबर डाऊट सेशन ऑनलाईन प्रश्नपत्रिका संच सगळंच्या सगळं तुम्हाला या बॅच मध्ये मिळत आहे लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्यायचं कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम जो आहे हा कोठे आहे कराड पुणे माहुली नरसोबाची वाडी तर पर्याय क्रमांक डी नरसोबाची वाडी हे लक्षात ठेवायचं ओके यामध्ये काय कृष्णा आणि पंचगंगा कृष्णाची किती लांबी आहे रे कृष्णा भारतामध्ये साधारणतः एक हजार चारशे किलोमीटरची आहे किती आहे एक हजार चारशे किलोमीटर लांब आहे महाराष्ट्रामध्ये लांबी महाराष्ट्रात कळलं महाराष्ट्रामध्ये किती आहे याची लांबी तर ती आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर किती आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ही लक्षात ठेवायची महाराष्ट्रात त्याची लांबी आणि पाच नद्यांचा जो संगम आहे ते पंचगंगा आणि कृष्णा यांचे नरसोबाच्या वाडीच्या इथे संगम होतो चला साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर यापैकी पर्याय क्रमांक आहे नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर आहे आला का लक्षात नाशिक जिल्हा आता याच्यामध्ये किती आहेत सत्तावन्न गिरीदुर्ग एकट्या नाशिकमध्ये आहेत किती नाशिक जिल्ह्यामध्ये सत्तावन्न गिरीदुर्ग आहे लक्षात आलं याची उंची किती आहे उंची आहे एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर एवढी उंची आहे अलग लक्षात आणि सोळाशे एकाहत्तर आणि बहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा साल्लेरचा किल्ला जिंकला होता कोणी छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत यांनी साल्हेरचा किल्ला साल्लेरचा किल्ला जो आहे हा किल्ला जिंकला होता ओके चलो आगे बढ़ेंगे या विकारात रोगात शरीरातील शर्कराचे प्रमाण नियंत्रित राहत नाही यापैकी कुठला आहे तर मधुमेह तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की नाही मधुमेह जो आहे या मधुमेहामध्ये आपल्या शरीरातली अलग लक्षात म्हणजे याच्यामध्ये जो शरीरातला जो स्वादुपिंड आहे अलग लक्षात काय बरं स्वादुपिंड हा हा काय करतो जो संप्रेरक आहे इन्सुलिन कुठलं इन्सुलिन ज्याला इन्सुलिन मध्ये आणि मराठीमध्ये थोडस काढण्यात इन्सुलिन ओके इन्सुलिन बरोबर छ काही स हे याच्यात जरा कन्फ्यूज होतो तर इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे म्हणजे ज्याला आपण हार्मोन म्हणतो तर ते स्वादुपिंड हे कंट्रोल करू शकत नाही म्हणजे तयार करू शकत नाही आणि परिणामी काय होतं तर साखर म्हणजे शर्करा शरीरात जास्त वाढते आणि मधुमेह मधुमधे मध्ये त्याचं रूपांतरित होतं ओके चला पुढचं फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे खालीलपैकी तर ही ठाण्याच्या खाडीमध्ये बरं का कशामध्ये आहे ठाण्याची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये फ्लेमिंगोसाठी केलेलं आहे हुँ? आता फ्लेमिंगे जो आहे हे राज्य सरकार महसूल विभाग कुठलं राज्य सरकार महसूल विभाग जो आहे आला का लक्षात या विभागाने गेलेला आहे हा आणि वन विभागाने आणि वन विभाग आला का लक्षात याने काय केलंय सहा जुलै काय सहा जुलै दोन हजार सोळा अलग लक्षात सॉरी दोन हजार पंधरा हम्म म्हणजे अधिसूचना काढली आणि त्याप्रमाणे काय केलंय त्याप्रमाणे हा एक हजार सहाशे एक हजार नाही सोळा हजार नऊशे पाच चौरस किलोमीटर इतका काय केलेला आहे राखीव क्षेत्र याला दिलेलं आहे हा समजलं म्हणजे याच्यामध्ये मुलुंड येतो मुंबईचा भाग कांजूर मार्ग भांडूप आज संपूर्ण खारडीचा पट्टा जो आहे तो संपूर्ण तो याच्यामध्ये येतो अलग लक्षात तर महाराष्ट्र महसूल विभाग आणि वन विभाग याने सहा जुलै दोन हजार पंधराला अधिसूचना काढली आणि त्याप्रमाणे सोळा हजार नऊशे पाच चौरस किलोमीटरचं ठाण्या खाडीच्या इथे फ्लेमिंगो अभयारण्य केलेलं आहे ओके महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक हे कोण झालेले आहेत श्री शिवानंद अमित रॉय काय अनामी रॉय हो सॉरी त्यानंतर रजनीशेठ रजनीश त्या? तर पर्याय क्रमांक सी जे आहेत जे आहेत ते महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस संचालक म्हणून आहेत अलग लक्षात ओके चला भारतीय राज्यघटनेचे कलम या अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते कोणत्या तर तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न तीनशे साठ कि तीनशे सत्तर हा राज्यशास्त्र आपण वाचतो त्याच्यामध्ये आपण काय बघितलंय तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न आणि तीनशे साठ राष्ट्रपती करतो आहे ना तर आर्थिक आणीबाणीसाठी तीनशे साठ हे कलम राष्ट्रपती करू शकतो अलग लक्षात ओके चला भारतीय राज्य घटनेप्रमाणे पुढील पैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही आता तुम्ही जर इथे निरखून पाहिलं तर तुम्ही सोपं उत्तर देऊ शकता बघा शेती हा विषय येतो त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य येतं कारण राज्यामधलंच आहे आणि पोलीस सूची हा विषय मधला आहे मग राहिला कोणता परराष्ट्र व्यवहार आता परराष्ट्र व्यवहार राज्य करतं का हे तुम्हालाही माहिती आहे परराष्ट्र हे राज्य करत नाही केंद्र करत त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे आपसुकच उत्तर आहे त्याचं यामध्ये म्हणजे परराष्ट्र व्यवहार हा राज्य करूच शकत नाही ती ऑथॉरिटी म्हणा किंवा ती शक्ती जी आहे ती राज्याला दिलेली नाहीये त्यामुळे परराष्ट्र व्यवहार जो आहे हाच त्याचं योग्य उत्तर आहे म्हणजे अभ्यास न करता सुद्धा तुम्ही याचं उत्तर देऊ शकता फक्त कॉमन सेन्स वापरा बस एवढंच आहे ना थोडं सेन्स वाढवलं की आपल्याला या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देताही येतील एवढं लक्षात घ्या हा आपली काय लक्ष आहे त्याचं तुम्हाला सांगितलेलंच आहे काय आहे तुम्ही ठरवा किती दिलंय टिक्कर मराठीने यामध्ये आणि याच्यामध्ये किती किती मिळतंय ते पहा बरोबर आहे तर हे आपले काय होते आपण पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये नवी मुंबई शिपाई जी भरती होती दोन हजार तेवीस या वर्षाची तर त्याचे प्रश्न घेतलेले त्याची उत्तर त्याचं थोडंसं विश्लेषण आपण घेतलेलं आहे हा जास्तीत जास्त देता येत नाही कारण मग ते एक मोठा ग्रंथच होऊन जाईल बरोबर की नाही जे महत्वाचं जुजबी आहे परीक्षेच्या दृष्टीने ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलाय पुढचा जो व्हिडिओ येईल प्रत्येक जिल्ह्याचे ते प्रयत्न करेन आणि प्रयत्न तोच असेल की एकाच व्हिडिओमध्ये सगळेच्या सगळे प्रश्न घेऊन यावे म्हणजे करण्यामागचा उद्देश काय होता की तुम्हाला पार्ट वन पार्ट टू मध्ये एक व्यवस्थित त्याचा अभ्यास करता येईल बरोबर की नाही पण मग असं पण होऊ शकतं ना तुम्हाला की असे वेगळे वेगळे व्हिडिओ होऊन जातील मग ते शोधणं कठीण होईल त्यामुळे एकाच जिल्ह्याचे एकाच वेळेला एकाच व्हिडिओमध्ये आपण करू तुर्तास एवढंच त्यामुळे आता तुमची रजा घेतो लाईक करायचं बरोबर की नाही त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला आणि शेअर सुद्धा करायचं हा तर विसरायचं नाही या गोष्टी आणि जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणी जे परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने अभ्यास करतायत त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे जसा फायदा तुम्हाला होतोय तसा त्यांनाही झाला पाहिजे वर बरोबर आहे हा आजच्यासाठी एवढंच पुन्हा नवीन जिल्हा आणि नवीन प्रश्न जय हिंद